हेलो। हाँ बोल। हाँ वैभव अलिंग साहेब। हाँ हाँ सर, मी विनय पाठक बोलतो आहे। ओळखलो ना तुम्हाला, मागच्या वेळेला मी फोन केला होता। आम्ही कंपनीसाठी ते काम करतो। माझे भाऊ असतील मोठे। जयवंत ने फोन केला होता ना। हा त्यांनी केला होता। सर आम्ही ते इव्हेंट ऑर्गनाइज करतो ना आम्ही, त्या संदर्भात फोन केला होता। तर सर उद्या आपलं पार्ल्याला पुन्हा नवोदित कवींचं संमेलन आहे, तर तुम्हाला यायला जमेल? ट्राय करेन सर, मला सुट्टी नसते उद्या। सर बघा ना, मागच्या वेळेला पण तुम्ही नाही म्हटलं होता। आम्हाला कसं माहिती का, अशा कवींची ऍक्च्युली आमची संस्था अशा कवींना एक प्रोत्साहन देत असते, आणि तुमच्या कविता इतक्या अप्रतिम आहेत आणि इतक्या छान आहेत कविता तुमच्या, त्याच्यामुळं थोडस आम्हाला बरं होईल तुम्ही आलात तर। हा सर, जास्तीत मी ट्राय करेन त्यांचा ऍड्रेस दिला तर बरं होईल। ऍड्रेस घ्या लिहून। हा काय, स्मृती भवन। कृती स्मृती स्मृती भवन स्मृती भवन स्मृती हा स्मृती आलं लक्षात ना, स्मृती आलं। हा स्मृती भवन। हॅलो। हा डॉक्टर आंबेडकर नगर। डॉक्टर आंबेडकर नगर पार्ले वेस्ट। पार्ले वेस्ट हा, तिथे कुठे आला तुम्ही स्मृती भवन विचारलं ना तर तुम्हाला कोणीही सांगेल, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे सर, आणि नक्की यायला जमेल सर? 100% सांगू शकत नाही, कारण सध्या माझं ऑडिट पण चालू आहे आणि संडेला ऍक्च्युअली सुट्टी नसते। विनोदाचा भाग म्हणून विचारतो तुम्हाला की तुमचं ऑडिट चाललंय की तुम्ही ऑडिट करता? म्हणजे सर मी ज्या ऑफिस मध्ये आहे ना, त्या ऑफिस मध्ये ऑडिट चाललंय, त्याच्यामुळे काम करतो ना, त्याच्यामुळे सर तसं प्रॉब्लेम होतो। बरोबर, मी म्हटलं की तुमचं ऑडिट चाललंय स्वतःच तुमचं? माझं नाही, ऑडिट नाही करत सर। बरं, मी दोन प्रश्न तुम्हाला विचारतो साहेब, थोडे तुम्ही जरी समजा नाही आला तर हे आम्हाला उपयोगाला पडणार आहे, कारण तिथे आम्ही ते लाईव्ह दाखवणार आहोत। तुम्ही तुम्हाला कविता सुचतात कशा? सर असंच रस्त्यावरून चालताना किंवा घरात असताना समोर काय एखादं दिसली एखादी घटना, तर त्याच्यावरून अचानक सुचून जाते। की मी असं प्रोफेशनल असं नाही, कधीतरी असं टाइमपास म्हणून माझ्यासाठी कधी वेळ फावला वेळ असतो त्यावेळी कधीतरी सुचत अचानक। डोंबाऱ्याची कविता तुमची आमच्या रेकॉर्डला इथं आहे, तुमची डोंबाऱ्याची कविता ती खूप छान, मी स्वतः सुद्धा वाचली ती कविता, खूप छान कविता। सर असं झालं, ऑफिसला येता येता समोर डोंबरचा खेळ झाला होता। अच्छा, कुठे कुठल्या एरियामध्ये? भायखळा एरियामध्ये। भायखळा एरियामध्ये। अच्छा, हा देखील असं दिसलं, मग अचानक चालतो चालतो विचार चालू होते, अचानक ते शब्द जुळत गेले म्हणजे ती कविता लिहून टाकली। म्हणजे चालता बोलता तुम्ही ती कविता तयार केली? हा असं झालं ते। असे कवी साहेब जर स्वतः तुम्ही वेळ काढून कविता लिहायला गेला तर मला वाटतं की एकदम भरपूर छान कविता तयार होतील तुमच्याकडून, प्रश्नच नाही। ओके थँक्स। आणि तुम्ही ट्राय करत जावा कंटिन्यू कविता करायला साहेब। हो सर, वेळ मिळाला की ते टाइमपास म्हणून कधी पुस्तकं वाचणं तर कधी कविता सुचली तर ती यायची। वाचन आणि लिखाण हे चालूच पाहिजे हो साहेब। मला आधी आवड आहे वाचण्याची जास्त। आपल्या पोट पाण्यासाठी आपला व्यवसाय नोकरी धंदा करावाच लागतो, पण जे मनाचं जे आपल्या मनाला मनाचं पोट भरलं पाहिजे त्याच्यासाठी छंद उपयोगाला पडतात साहेब। त्याच्यासाठी छंद आहे। बरोबर आहे, आणि करत राहा तुम्ही कविता। तुम्ही कविता कुठे कुठे पोस्ट केल्या तुमच्या ऑनलाईन मध्ये? ऑर्कुटवरच आहेत मोस्टली। हा, आम्ही ऑर्कुटवरच कुठेतरी तुमची म्हणजे सर्च मध्ये नवोदित कवींच्या कवितेमध्ये तुमची कविता दिसली होती। तीन चार कम्युनिटी मध्ये पोस्ट केले मी कवितांच्या घरात, मराठी कविता, सांज संध्या आणि मराठी विनोद, अशा चार पाच कम्युनिटीवर पोस्ट केले। अच्छा अच्छा, मला एक सांगाल का तुमच्या घरामध्ये अगोदर खानदानी कोणी कवी आहे का, कोणी अशा कविता पहिल्यापासून करतं की तुम्ही करायला लागलाय? कोणालाच आवड नाही, मी पण आता हल्लीच ते मला जरा सुचलं म्हणून आवड छंद म्हणून जोपास करत। अच्छा 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 अच्छा, पण माझं बॅकग्राऊंड काही नाही असं कवी वगैरे। अच्छा 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 अच्छा, मी एक तुम्हाला सांगतो, उद्याचं कवितेचं संमेलन आहे, तिथे ऐश्वर्य राय उद्घाटनाला येणार आहेत साहेब। खास ऐश्वर्य राय आम्ही तिथे निमंत्रण दिले, कारण हे आमचं 5 वर्षातून एकदा संमेलन बसतं, 2 महिने चाललेलं असतं, आता उद्याचा शेवटचा दिवस आहे, गेले 2 महिने दर रविवारी चालू असतं, तेव्हा उद्या शेवटचा दिवस आहे आणि आमच्या लिस्टमध्ये जी टोटल नावं जी राहिली होती, जे चांगले कवी आहेत ज्यांच्या कविता चांगल्या आहेत आमच्या इथे सगळ्यांना आवडलेल्या आहेत त्या कविता, त्यापैकी तुम्ही एक आहात म्हणून तुम्हाला मी कॉल केला तो। हो थँक्स सर, आणि बघा या नंबरवरती मला पाहिजे। हॅलो
तुम्ही नक्की येण्याचा प्रयत्न करा. हप्ता दिलाय तुमच्याकडे, आम्ही वाट बघतोय तुमची साहेब, आणि वेळ काढून या तुम्ही. अजून काय करता कवितांशिवाय? अजून काय तुम्ही करता? नाही नाही सर, हा असं छंद आहे कवितांचा ठेवता, आणि दुसरं काय वाचनाचा छंद. लेख वगैरे लिहिता तुम्ही? नाही नाही सर. सामाजिक कार्याची आवड काय सर तुम्हाला? सामाजिक कार्य काय करता? नाही सर, सध्या तरी काहीच नाही असं करत. नाही, तुम्हाला ते पण केलं पाहिजे, कारण उद्या आम्ही जे कविता ठेवल्या त्याच्यामध्ये काही प्रश्न पण तुम्हाला विचारले जातील. मी तुमच्या तयारीचा भाग म्हणून सांगतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नच विचारले जातील, ऐश्वर्या रायकडून प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जर तुम्ही उत्तर चांगली दिली तर एक थोडा प्लॅटफॉर्म चांगला मिळेल याच्यासाठी, एक थोडंसं आणि एक तुम्ही चांगले कवी आहात म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय, एक प्रोत्साहन देण्यासाठीच करतोय. तर तुम्हाला ते काही प्रश्न विचारले जातील सामाजिक कार्यासंबंधी, तर थोडी तयारी करून या संदर्भात त्या सर. ओके सर. हां, आणि तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो शेवटचा तुम्हाला. अण्णा हजारेंचं हे आता जे भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलन चाललंय, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? अण्णा हजारेंचं भ्रष्टाचार विरुद्ध जे आंदोलन झालं ना, त्याबद्दल तर माझं मत चांगलं होतं, आणि व्हावं, भ्रष्टाचार नाहीसा व्हावं, हे अगदी मूळ उद्दिष्ट. हा बरोबर आहे की, पण काय तुमचा म्हणजे काय उद्दिष्ट समस्या, तुम्ही काय यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले का कधी? हा सर, ऍक्च्युली माझ्याकडून तरी अजून तशा प्रकारचा काही प्रयत्न तर झालेला नाही, पण आपण त्यांना पाठिंबा तर आहेच, आमचे तरुण वर्ग जसा आहे तसाच आमचा. बरोबर आहे, तेच ना, नुसतं पाठिंबा देऊन ह्या गोष्टी होणार नाहीत. आपण सगळेजण नुसतं पाठिंबा 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 देतात आणि विसरून जातात नुसतं, असं नाही झालं पाहिजे, कृती झाली पाहिजे त्या संदर्भात. तुमचं काय मत आहे मला दोन शब्दामध्ये सांगता का? तुमचं काय मत आहे, काय व्हावं नक्की आपल्या देशामध्ये? देशामध्ये मूळ काय, सरकार बदललं पाहिजे मुळात, सरकारची विचारसरणी बदलली पाहिजे. सरकार बदललं पाहिजे, महापालिकेचं सरकार बदललं पाहिजे, महाराष्ट्राचं सरकार बदललं पाहिजे की आपलं भारताचं सरकार? मी काय म्हणजे सर, सरकार हे कोणतेही असू दे, भारताचं असू दे, महापालिका कुठे कोणतेही असू दे, त्यांची विचारसरणी मुळात बदलली पाहिजे. अच्छा, कारण नुसतं सरकार बदलून काहीच होत नाही, त्यांचे विचार बदलले तरच काहीतरी होऊ शकतं. बरोबर आहे, विचार बदलले पाहिजेत, प्रत्येक व्यक्तीने विचार बदलले पाहिजेत, तरच आपल्या देशाचं काहीतरी होईल. कारण हे जर फक्त आपलं की तिथे बरंच राहिले तर जनता तर अशीच मरते ना. ठीक आहे, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो वैभव साहेब, तुम्हाला जर देशाचे पंतप्रधान केले तर तुम्ही काय कराल? देशाचे पंतप्रधान असे प्रश्न तुम्हाला उद्याच्या ह्याच्यामध्ये विचारले जातील म्हणून एक तयारीचा भाग म्हणून मी विचारतोय मी, कारण आम्ही स्वतः इव्हेंट मॅनेजमेंट करतो आणि काही या मुलाखती किंवा काही जे असं त्याच्या अगोदर तयारी करायला लागते, म्हणून मी तुमची तयारी म्हणून हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला देशाचं पंतप्रधान केलं तर तुम्ही काय कराल? पहिली गोष्ट कोणती कराल? पहिलं काम कोणतं कराल? बँकेत पैसे भराल तुमच्या अकाउंटवर? नाही हो. मग काय कराल देशाचे पंतप्रधान? एवढं सुचत पण नाही सर की मुळात भ्रष्टाचार काय करावं, पंतप्रधान झालं पहिला आणि अकल्पित गोष्ट आहे. पंतप्रधान होणे हेच नुसतं आपल्याला कसं म्हटलं तरी आपण गप्प पडतोय, बरोबर आहे, तेच झालं. पण वैभव साहेब मी तुम्हाला सांगतोय की अमेरिकेचे पंतप्रधान जे ओबामा आहेत त्यांचं वय बघा, आणि आपले इंडियन पंतप्रधान आतापर्यंत झाले त्यांचं वय बघा. एक धडाडीचे जर तरुण पंतप्रधान आपल्या ह्याला मिळाले देशाला, तर आपला देश नक्कीच सुधारेल आणि संपूर्ण जगामध्ये एक नंबर जायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे ना माझं मत? बरोबर. त्यासाठीच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमचं काहीतरी थोडं छोटं संमत मला पाहिजे की तुम्ही जर देशाचे पंतप्रधान केलं तुम्हाला तर तुम्ही काय कराल? काही सांगा, बिंदास सांगा साहेब. काय मुळात पहिले काहीतरी कराल की काहीच करणार नाही असं गप्प बसाल? नाही नाही, काहीतरी करणार एवढं नक्की, पण आता अचानक काय एकदम सुचत नाही काय. नाही, अशी वेळ येऊ शकते अचानक आपल्या, काय होतं अचानक अशा वेळी काही येतात, अचानक कोणती गोष्ट समोर होते त्यावेळी आपल्या काहीतरी करावी लागते, काहीतरी आपल्या त्यावेळी निर्णय घ्यावाच लागतो ना. हो, की एखाद्या समोर काहीतरी अपघात होतोय आणि काहीतरी आपण बघत बसतोय, एखाद्या मुलीची छेड कोणतरी काढतोय आणि आपण समोर बघत बसतोय, कारण आपल्याला काहीतरी विचार करून कृती करायला पाहिजे लागते ना, त्यावेळेला हे असे विचार अचानक सुचले पाहिजेत काहीतरी, आता नक्की काय करावं यावेळेला. बरोबर ना? हो बरोबर. त्यासाठी तुमचे विचार चांगले आहेत, तुमच्या जे कवीचं मन जे असतं ते वेगळ्या पद्धतीचं मन असतं हे मला चांगलं माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला साहेब. बरोबर आहे, विचार करून सांगा साहेब, पटकन सांगा.
का तुम्हाला इंटरेस्ट नाही पंतप्रधान होण्यामध्ये? ऍक्च्युली राजकारणात मला इंटरेस्ट नाहीये. राजकारण नाही सर, हेच आतापर्यंत आपल्या देशाचं दुखणं जायला झालंय की तरुणांना राजकारणामध्ये इंटरेस्टच नाहीये. राजकारणामध्ये तरुणांनी आलं पाहिजे तरच हा भ्रष्टाचार होईल. तरुणांनी हे राजकारण हे समाजकारण आणि देशासाठी कार्य म्हणून हातात घेतलं पाहिजे. आणि राजकारणावरती तर देशाचं भवितव्य अवलंबून आहे साहेब. तरुणांनी राजकारण शिरलं पाहिजे तरच आपल्या देशाचं काहीतरी होईल. नाही तर असा पंतप्रधान नको की एक शब्द बोलल्यानंतर पुन्हा पुढचा शब्द बोलायला त्याला 5 मिनिट लागतात आठवून 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 बोलणार. राजकारण जे एकदम पहिल्यापासून मला डोक्यात राग भरलेला राजकारण, त्याच्यामुळे राजकारण जास्त राजकारणाबद्दल नाहीच बोलत ऍक्च्युली विचारलं तरी. ठीक आहे वैभव साहेब, हा प्रश्न पेंडिंग ठेवतो. तुम्हाला उद्या जर आलात तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. तुम्ही यावरती चांगली तयारी करा. आपण उद्या नक्की भेटू. हो सर. ठीक आहे ठीक आहे. सर एक प्रश्न, जे तुमचा दिवाळी अंक प्रकाशित होतो ना, हा दिवाळी अंकासाठी आम्ही उद्या तयारी करणार आहोत. त्यातून काही कवींच्या आम्ही तिथे कविता आम्ही घेणार आहोत त्यांच्या संमतीनं दिवाळी अंकासाठी. तुमच्या फोटो सहित सगळ्या ह्याच्यासहित आम्ही ती दिवाळी अंकामध्ये छापणार आहोत आमची कविता. दिवाळी अंकाचं नाव काय आहे तुमच्या कुठल्या दिवाळी अंक तुमचं प्रकाशित होतो ना, त्या दिवाळी अंकाचं नाव काय आहे? जी टीव्ही बकरा. जी टीव्ही बकरा. ओके ओके.